नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वन विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सर्वेक्षक या पदाची, सर्वेयर असं आपण त्यास म्हणतो। फॉर्म भरणं सुरू झाले आहेत आणि याची जाहिरात आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। अभ्यासकट्टा नावाच्या ऍपवर तुम्हाला ही पीडीएफ टाकलेली आहे। स्टडी मटेरियल यामध्ये पात्रता, पगार, रिक्त जागा, सिलेबस आपण या ठिकाणी बघणार आहोत। वन विभागातील सर्वेक्षक गट कचं हे पद आहे। 8-6 ही जाहिरात आली आहे। महाफॉरेस्ट www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज भरायचा आहे। 10 तारखेपासून ते 30-6 पर्यंत या ठिकाणी अर्ज भरायचा आहे। जे डॉक्युमेंट्स असणार आहेत ते तुमचे या 30-6 पूर्वीचं, म्हणजे जी पात्रता आहे ती तुम्हाला लागणार आहे आणि तुमची वयोमर्यादा सुद्धा 30-6 या तारखेला अनुसरून धरली जाणार आहे। सर्वेक्षक गट क वेतन श्रेणी S8 आहे। 25,500 ते 81,100 ही वेतन श्रेणी अधिक महागाई भत्ते आणि इतर भत्ते, 1,86 जागा या ठिकाणी आहेत। आता ही जागा जी आहे वनवृत्तानुसार कशा आहेत ते आपण पुढे परिशिष्ट 1 मध्ये बघणार आहोत। शैक्षणिक पात्रता महत्वाची आहे। इथे तुम्ही बघितलं तर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणोत्तर परीक्षा अर्थात 12वी पास केलेली असावी। त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं, सगळ्यात महत्वाचं हे आहे। ज्यांचा हा सर्वेक्षकचा पाठ्यक्रम झालेला आहे त्यांना या ठिकाणी संधी आहे। अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक तोपर्यंत ही तुमच्याकडे पाहिजे। वयोमर्यादा तुमच्याकडे आहे किमान 18, कमाल अमागासला 40, मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटकांना 45, खेळाडूंना 45, माजी सैनिकांना 40+ सैनिकी सेवा +3, मागासवर्गीय माजी सैनिकांना 40+ सैनिक सेवा +3, दिव्यांग प्रकल्प भूकंपग्रस्तांना 45, पदवीधर अंशकालीन रोजंदारी मजुरांना 55, ही सहमागासला 1,000 आणि इतरांना 900 आहे। अर्ज करण्याची पद्धत, तुम्हाला कोणत्याही एका वनवृत्तासाठी अर्ज करता येणार आहे, फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे। महाफॉरेस्ट .gov.in वर रिक्रुटमेंट नावाची ट्यूब ही टॅब येईल, त्याच्यावर तुम्हाला हे करायचं आहे। तिथे डिटेल सगळ्या बाबी या दिलेल्या आहेत। तुम्हाला खाली एका आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे, अभ्यासकट्टा। अभ्यासकट्टा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। त्या ठिकाणी या सगळ्या पीडीएफ जाहिरातीच्या, वन रक्षक असेल किंवा इतर सगळ्या जाहिरातीचे पीडीएफ राखलेले आहेत। पुढचा मुद्दा, निवडीची पद्धत कशी आहे, ऑनलाईन परीक्षा कशी होणार बघा। इथे 60 प्रश्न असणार आहे। 120 गुणांसाठी 2 मार्क्स असणार आहे। TCS नावाची कंपनी ही परीक्षा घेणार आहे। आणि सरळ आहे मित्रांनो, इथे तांत्रिक नाही, तुम्हाला तांत्रिक नाही। मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, सामान्य ज्ञान 30 आणि बौद्धिक चाचणी 30, म्हणजे 60 प्रश्न असणार आहे 120 गुणांसाठी। लक्षात घ्या, दर्जा जो आहे ऑनलाईन प्रश्नांचा 12वीचा दर्जा असणार आहे। 4 ऑप्शन असतील, 2 तासाचा पेपर असेल, किमान 45% गुण तुम्हाला मिळवायचे आहेत। पुढे निकाल लागेल, कागदपत्र तपासणी होईल, व्यावसायिक चाचणी होईल। व्यावसायिक चाचणी तुमची 80 गुणांची असणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला नेमकं सर्वेक्षकला काय व्यावसायिक चाचणी आहे ती लक्षात घ्या। तुम्हाला इकडे ऑनलाईन परीक्षेमध्ये 45% गुण मिळेल। तुम्हाला GPS संचाच्या सहाय्याने पॉलिगॉन तयार करणे, प्लेन टेबल सर्वे, चेन सर्वे, नकाशा बनवणे, सर्वेक्षण आणि सीमांकन करणे इत्यादी विषयाबाबत तुम्हाला त्या ठिकाणी ती व्यावसायिक चाचणी द्यावी लागेल। कुठे किती जागा आहेत, नागपूर वनवृत्तामध्ये 14 जागा आहेत। तुम्ही कॅटेगरी वाईज विभाजन या ठिकाणी बघू शकता। चंद्रपूर वनवृत्तामध्ये 2 जागा आहेत। मित्रांनो, पुढे इतर वनवृत्तामध्ये सुद्धा जागा आहे, मात्र तत्पूर्वी फास्ट ट्रॅक व्यातला तुम्हाला जॉईन होता येईल। वनरक्षक भरती असेल, लेखापाल भरती, सर्वेअर, लघुलेखक आणि इतर जे पदं आहेत, 9 पोस्ट आहेत, 2417 पदं आहेत टोटल। अभ्यासकट्टा ऍपवर आपण नवीन फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी लॉन्च करतो आहोत। पुढचे 3-4 दिवस तुम्हाला प्रवेश चालू आहेत। वन विभाग भरतीची ही फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला जॉईन करता येईल। यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन भेटतील, नोट्स भेटतील, पर्यावरण आणि कृषीचे स्पेशल लेक्चर सुद्धा या ठिकाणी आहे आणि जुने वनरक्षक झाले 22 पेपर सुद्धा आहे। तुम्हाला सर्वेअरसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त असणार आहे, माफक शुल्कात आहे। पुढच्या 2 दिवसात पटकन जॉईन करा आणि आपला त्या ठिकाणी आपला अभ्यास सुरू करून टाका। गडचिरोलीमध्ये 4 पदं आहेत, अमरावतीमध्ये 8 पदं, त्यानंतर यवतमाळमध्ये 4 पदं आपण बघतोय, औरंगाबाद वनवृत्तामध्ये 3 पदं आहेत, धुळ्यामध्ये 7 पदं या ठिकाणी बघतोय, नाशिकमध्ये 6, पुण्यामध्ये 7 पदं आहेत, वेगवेगळ्या डिग्रींना 3 पदं आपण बघतोय, ठाण्यामध्ये 18 आहेत। म्हणजे तुम्ही जर बघितलं ठाण्यामध्ये इतरांच्या तुलनेत थोडीशी बरे पदं आपल्याला दिसत आहेत। कोल्हापूरमध्ये 13 पदं या ठिकाणी आहेत। निवड प्रक्रिया, अर्ज स्वीकारले जातील, नंतर तुमचं प्रवेशपत्र येईल, ऑनलाईन परीक्षा होईल, आन्सर शीट येईल, कागदपत्र तपासणी, व्यावसायिक चाचणी आणि फायनल यादी, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र इथे जोडलेलं आहे, ते तुम्हाला अपलोड करायचं आहे।
मित्रांनो तुम्हाला वन विभाग भरती सगळ्यात परीक्षांसाठी तुम्हाला आपण नोट्स देतोय, टेस्ट सिरीज देतो आहे। तुम्हाला हा नंबर आहे 86 98 34 33 12। या नंबरला फोन पे पेटीएम गुगल पे करा। 299 रुपये तुम्हाला सगळ्या नोट्स, सगळ्या टेस्ट, वन रक्षक भरतीच्या टेस्ट, इथे लेखापालचं सुद्धा, तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे 100 टेस्ट भेटतील, इंग्लिशच्या 20 टेस्ट भेटतील, मराठीच्या 20 टेस्ट भेटतील आणि जीकेच्या सगळ्या नोट्स भेटतील, मराठीच्या नोट्स भेटतील, इंग्लिशच्या नोट्स भेटतील, सगळं काही तुम्हाला भेटणार आहे या नंबरवर। व्हॉट्सअपला पेमेंट करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायची आहे, वन विभाग भरती असं पत्र टाका, नोट्स आणि पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल सगळ्या गोष्टी। अभ्यासकट्टा ऍपवर याचे डेमो आहे, फ्रीमध्ये अव्हेलेबल आहे। लाईव्ह सेशनसाठी अभ्यासकट्टा ऍपवर जॉईन व्हा। फास्ट ट्रॅक बॅच परफेक्ट तुमच्यासाठी असणार आहे, तुमच्या यशासाठी असणार आहे। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।